नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पझलच्या या तिसऱ्या लेक्चर्समध्ये मी भूषण दूत पुन्हा आपलं स्वागत करतो. जसं की मित्रांनो आपण बघत आहोत की आपलं दररोज एक लेक्चर जे आहे ते डिसिजन मेकिंग निर्णय क्षमतेवर होत आहे आणि एक लेक्चर जे आहे ते आपलं पझल्सवरती होत आहे. तर पझल्सच्या आपण पहिले दोन लेक्चर जे बघितले ते एकदम बेसिक्स लेवल होते, म्हणजे तसे सहसा प्रश्न एक्झामिनेशन्समध्ये येत नाहीत. आता थोडी आपण लेवल जी आहे ती थोडी इन्क्रीज करूया. सो या लेवल्सला आपण ठेवले मॉडरेट लेवलवर. मॉडरेट म्हणजे काय की इन जनरल इझी आणि डिफिकल्ट याच्यामधली जी काही लेवल असते त्या लेवलला आपण मॉडरेट लेवल म्हणतो. तर मग आता मॉडरेट लेवलचे काही आपण प्रश्न घेऊयात मित्रांनो. तर मग आता बघा मॉडरेट लेवल संघाच्या स्वरूपावर आधारित कोडी. ओके, सो मग आता इथे हे जे आहे सो याच्या आधी आपण जे काही पॅटर्न्स बघितले ते काही होते दिवसांवरती आधारित, काही होते व्यक्ती आणि त्यांची कामं किंवा काय असं काहीतरी लिंकअप होतं त्याच्यामध्ये. सो आता हे जे आहे हे आहे संघाच्या स्वरूपावर आधारित कोडी. ओके, सो जी काही संघ आहे जी काही टीम आहे टीम फॉर्मेशन. सो पझल बेस्ड ऑन टीम फॉर्मेशन याला म्हणतात पझल बेस्ड ऑन टीम फॉर्मेशन. ओके, तर मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे @CSAT_Bhushan हे कदाचित तुम्ही जॉईन केलेलंच असेल. मी दर लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो तिथे ही सगळी PDF उपलब्ध आहेत. पहिले बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात की हे जे प्रश्न आहेत हे काही दिसत नाही किंवा काय नाहीत हे कुठनं घ्यायचे, तसे विद्यार्थ्यांचं हे असतं. तर तिथे मी डायरेक्ट तुमच्या PDF टाकत असतो. त्या सेक्शनवरती जाऊन तुम्ही तिथनं काय करा PDF घ्या. ओके, आणि त्यातनं काय करा प्रश्न सॉल्व्ह करा. सो CSAT_Bhushan हे माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्यातनं तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तर ही जी पझल आहे सो पझल 3 मॉडरेट लेवलची पझल आहे. सो दॅट पझल इज बेस्ड ऑन अ टीम फॉर्मेशन्स. ओके, सो संघ बनवण्याच्यावरती आधारित ही पझल आहे. मग आता याच्यामध्ये बघा येणाऱ्या स्पर्धेसाठी एक टेनिस प्रशिक्षक 4 खेळाडूंचा संघ निवडत आहे. सो टीम फॉर्मेशन आहे. मग आता टीम फॉर्मेशन म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये किती प्लेयर्स असतील 4 प्लेयर्स, बरोबर आहे. सो 4 खेळाडूंचा काय संघ आहे हे लक्षात घ्या की आपल्याला खेळाडू किती पाहिजेत 4. ABC पुरुष खेळाडू आहेत आणि WXYZ या महिला आहेत. मग आता आपल्या 4 खेळाडूंचा संघ बनवायचा आहे आपल्याला. आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत, सो आपल्याकडे पुरुष बघा. सो पुरुष म्हणून कोण आहे आपल्यासाठी, सो पुरुष म्हणून आहेत A, B आणि C आणि महिला त्या याच्यासाठी आहेत महिला WXY आणि Z. सो महिला ज्या आहेत WXY आणि Z. सो देर आर 4 खेळाडूंचा संघ आहे. मग त्याच्यामध्ये 3 तुमचे काय आहेत पुरुष आहेत आणि 4 काय आहेत त्याच्यामध्ये महिला आहेत. ओके, सर्व खेळाडूंची पात्रता सारखीच आहे. त्यांनी निवडलेल्या संघात कमीत कमी 2 पुरुष खेळाडू असणे काय आहे आवश्यक आहे. सो आता आपल्याला 4 खेळाडूंचा एक संघ बनवायचा आहे 1, 2, 3 आणि 4. ओके, सो या 4 खेळाडूंचा आपल्याला संघ बनवायचा आहे, बरोबर आहे. हां, मग आता याच्यामध्ये आपल्याला ही दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये की कमीत कमी 2 पुरुष खेळाडू असणे आवश्यक आहे. सो लक्षात घ्या इथे काय मेन्शन करतो आहे तो की 2 पुरुष खेळाडू असणे आवश्यक आहे कमीत कमी. इथे का 2 नाही आहे, 2 आणि कमीत कमी 2 याच्यामध्ये फरक आहे. तर 3 टर्म्स लक्षात घ्या. समजा कोणी 2 म्हणेल तर म्हणजेच काय 2 × 2 अगेन कमीत कमी 2. कमीत कमी 2 याचा अर्थ असतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजे एक तर ते आपल्याला काय होऊ शकतात 2 पुरुष खेळाडू होऊ शकतात किंवा 2 पेक्षा जास्त म्हणजेच काय, मग आता याच्यामध्ये 3 पुरुष आहेत ना, सो 3 सुद्धा होऊ शकतील. जेव्हा टर्म असेल जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 2, तर तेव्हा होऊ शकतं 0 किंवा 1 किंवा 2. सो देर आर 3 ऑप्शन. सो आयदर 0, आयदर 1 ऑर आयदर 2. ओके, सो अशा ह्या टीम टर्म्स लक्षात घ्या. तर हा इथे काय म्हणतो की कमीत कमी 2 पुरुष असले पाहिजेत, बरोबर. सो कमीत कमी 2 पुरुष खेळाडू असणे आवश्यक आहे. सो कमीत कमी 2 म्हणजेच काय 2 किंवा 3 असू शकतात. ओके, सी इथे गोष्ट क्लिअर झाली. आता ह्याचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला 4 खेळाडूंचा एक संघ बनवायचा आहे. ओके, मग आता बघा
या चार खेळाडूंच्या संघामध्ये सर्व खेळाडूंना एकमेकांशी खेळता आले पाहिजे. सो हे चार खेळाडूंच्या याच्यामध्ये प्रत्येक जो प्लेअर आहे तो जो की चार प्लेअर निवडला प्रत्येक जण कोणाही सोबत खेळू शकतो. ठीक आहे, ही कंडिशन आहे. परंतु बी हा खेळाडू डब्ल्यू या खेळाडूशी खेळू शकत नाही. परंतु काय, आपला जे चार निवडताना बी हा खेळाडू डब्ल्यू या सोबत खेळू शकत नाही ही लिंक आहे. सो इथे कॅन्सल करा की हे सोबत राहू शकत नाहीत. याचं कारण काय आपल्याला माहीत नाही, पण ते याचा अर्थच काय, जर संघामध्ये याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येतं की जर संघामध्ये बी असेल तर डब्ल्यू असणार नाही, आणि जर संघामध्ये डब्ल्यू असेल तर बी असणार नाही. ओके, सो ही पहिली आयडिया क्लिअर झाली की डब्ल्यू असेल तर बी असणार नाही आणि बी असेल तर काय डब्ल्यू असणार नाही. ओके, सो त्याचप्रमाणे सी हा खेळाडू झेडसोबत खेळू शकत नाही. त्याचप्रमाणे सी हा जो खेळाडू आहे तो झेडसोबत खेळू शकत नाही. म्हणजे जर सी असेल तर झेड राहणार नाही आणि झेड असेल तर त्या संघामध्ये सी राहणार नाही. ठीक आहे, डब्ल्यू हा खेळाडू वायसोबत खेळू शकत नाही आणि डब्ल्यू हा जो खेळाडू आहे जर ज्या संघात डब्ल्यू आहे त्यामध्ये वाय राहू शकत नाही आणि डब्ल्यू हा खेळाडू काय वायसोबत खेळू शकत नाही. असं त्यांनी आपल्याला काय चार या कंडिशन्स दिलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये कशाप्रकारे आपण संघाची निवड करली, आता इथे समजा फ्रेमिंगला आपल्याला जर का बघितलं, मग आता पहिला प्रश्न बघा यातला काय आहे. मग यातला पहिला प्रश्न आहे की जर वायची निवड झाली आणि बीची निवड झाली नाही. सो जर का वायची निवड झाली आणि बीची निवड झाली नाही, आता का जर बीची निवड नाही झाली, आता हा बी काय नाही पाहिजे. जर बी नाही पाहिजे तर त्या संघामध्ये ए आणि सी हे दोन पुरुष असतीलच, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की कोणती पण टीम असेल तर त्यामध्ये कमीत कमी दोन पुरुष असलेच पाहिजे. मग दोन पुरुष म्हणजे मग बी सोडून ए आणि सी हे दोन पुरुष त्याच्यामध्ये काय असतीलच. अगेन तो काय म्हणतो, संघामध्ये काय आहे वाय, वायची निवड केली आहे आपण संघामध्ये, कारण बीची नाही केली तर आपण काय वायची निवड केली आहे, तर वाय पण संघामध्ये राहीलच. बरोबर आहे ना, ए सी आणि वाय हे राहतीलच. आता आणखी कोणचा व्यक्ती राहील, आता लक्षात घ्या त्यांनी नियम काय सांगितला, ज्या संघात सी आहे त्यामध्ये झेड असू शकत नाही, म्हणजे झेड राहील का नाही. ओके, ज्या संघात ए आहे बरोबर ना, सो ज्या संघामध्ये सॉरी ज्या संघामध्ये वाय आहे त्या संघामध्ये डब्ल्यू असू शकत नाही. बरोबर आहे, मग वाय आहे तर डब्ल्यू पण राहणार नाही, डब्ल्यू पण राहणार नाही आणि झेड पण राहणार नाही आणि बी पण नाही, तर आपल्याकडे एकच व्यक्ती उरतो तो म्हणजे काय यक्स. बरोबर आहे, म्हणून तुमचं आन्सर काय होतं ए सी वाय आणि काय यक्स. सो ए सी एक्स आणि वाय म्हणून तुमचं उत्तर काय होईल. सो प्रश्न क्रमांक 11 याचा आन्सर काय होणार तुमचं पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2. सो ए सी यक्स आणि वाय, कळलंय प्रत्येकाला. ओके, ए सी यक्स वाय हा झाला पर्याय क्रमांक 2. हा देन पुढचा प्रश्न बघूयात आपण. सो याच्याच रिलेटेड आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत. हा सुद्धा जो काही प्रश्न आहे, सो हा प्रश्नसुद्धा यू पी एस सीमध्ये आलेला ॲक्च्युअल यू पी एस सीचा प्रश्न आपण घेतो आहे, त्याला मी मराठीत ट्रान्सलेट केलेला आहे. ओके, हां, सो अगेन बघा, जर बीची निवड झाली आणि वायची निवड झाली नाही तर संघात खालपैकी कोणत्या गटातील खेळाडू असतील. जर बीची निवड झाली आणि वायची निवड झाली नाही, ओके, सो समजा टीममध्ये बीची निवड झालेली आहे. सो आपल्याला अगेन इथे बघा, पहिला प्रश्न होता की वायची निवड झाली आणि बीची नाही झाली. ठीक आहे, आता हे रिमूव्ह करा इथे. मग आता बीची निवड झाली तो म्हणतो पहिला बी आहे आणि आपल्याला इथे वाय नाही पाहिजे. बरोबर, सो वाय टीममध्ये आपण घेत नाही आहे, संघामध्ये आपण वाय घेत नाही आहे. तर मग आता अशा केसमध्ये आणखी काय फ्रेम होऊ शकतात. सो आपल्याला लक्षात घ्या संघात बी पाहिजेच. ओके, तर आता बीची निवड झाली आणि वायची निवड झाली नाही. आता इथे जर का तुम्ही ऑप्शनच्या थ्रू गेलात तर ए डब्ल्यू वाय, आता इथे बी पाहिजेच आपल्याला संघात, इथे आहेच, इथे कोणताच बी आहे का. सो पर्याय चार इथे चार तिथेच कॅन्सल आउट होतो, कारण त्यांनी म्हटलं की वायची निवड झाली नाही आणि इथे हा वाय घेतो आहे, तर हा होऊ शकतो का, हा होऊ शकत नाही. नंतर मग आता आपण बघूयात, समजा बीची निवड झाली आणि वायची निवड झाली नाही तर संघात खालपैकी कोणत्या गटातील खेळाडू असतील. तर मग या संघामध्ये जर का आपण बघितलं तर कोणत्या गटातले काय असतील खेळाडू असतील, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की या ग्रुपमध्ये कोणत्या गटातील. तर एक लक्षात घ्या, आता यातनं आपण रँडमली काही आपल्याला माहिती आहे की आपण कोणते दोन घेऊ शकतो, कोणते तीनही घेऊ शकतो, अजून काही आपल्याला माहिती आहे का. त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे याच्यामध्ये की इन जनरल बीची निवड झाली आणि वायची नाही केली, मग यातनं काही पण ग्रुप तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकेल. पण फक्त एवढं त्यांनी सांगितलेलं होतं की सी जर असेल तर त्याच्यामध्ये काय झेड असणार नाही. आता बघा, याने इथे कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. आता बघा, ए बी सी ए बी सी ए बी सी तीनही ऑप्शनमध्ये ए बी सी आहेतच, मग काय दुसरा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे त्यांनी याच्यामध्ये तीनही पुरुष घेतलेले आहेत, ए पण घेतलेला आहे, बी पण घेतलं आहे आणि काय सी पण घेतलं आहे. आता वाय आपल्याला नाही पाहिजे, मग आता डब्ल्यू होऊ शकतो का या संघापासून. पण आपली कंडिशन काय सांगते, आपली कंडिशन सांगते की इन जनरल
बघा इथे यांनी काय मेंशन केलेलं आहे की बी हा खेळाडू डब्ल्यू ही खेळू शकत नाही. सो बी हा खेळाडू असेल तर त्याच्यामध्ये डब्ल्यू राहणार नाही. मग जर याच्यात बी आहे तर डब्ल्यू राहणार का? नाही. म्हणून पहिला ऑप्शन काय होईल? कॅन्सल होईल. ए बी सी आणि झेड, ज्याच्यामध्ये सी असेल त्यात झेड राहू शकत नाही. ऑलरेडी आपल्याला नियम दिलेला आहे बघा, ज्याच्यामध्ये सी असेल, ओके, सो सी हा खेळाडू झेडसोबत खेळू शकत नाही असं थेट उल्लेखित आहे. मग ज्याच्यामध्ये जर का काय सी आहे तर त्याच्यामध्ये झेड असू शकत नाही, ओके, सो म्हणून हे सुद्धा राहणार नाही. म्हणून आपल्याकडे एकच पर्याय उरतो, ओके, सो दॅट इज व्हॉट, ए बी सी आणि काय, यक्स. सो वी लीड विथ ओनली वन ऑप्शन, ए बी सी आणि काय, यक्स. म्हणून उत्तर काढा पर्याय क्रमांक तीन. सो म्हणून 12 उत्तर काय होणार? ऑप्शन नंबर 3. सो दॅट्स वाय 12th आन्सर इज 3, ए बी सी आणि काय, यक्स. ओके, सो ए बी सी आणि यक्स, ए बी सी एक्स होईल उत्तर, बरोबर आहे. हां, सो कळलं प्रत्येकाला? सो म्हणून प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3, ओके. हां, देन प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13 बघा. ओके, जर तीनही पुरुष खेळाडूंची निवड झाली तर चार खेळाडूंचे किती संघ तयार करणे काय आहे शक्य होईल? ओके, सो जर तीनही पुरुष खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे, मग आता आपल्याकडे पुरुष खेळाडू किती आहेत? ए बी सी, ए बी आणि सी किती वेळा आपण संघ म्हणू शकतो? एक तर आपल्याला आधीचं उदाहरण बघा, याच्यात आपण एक संघ निवडला ए बी सी आणि काय, यक्स. हा चार खेळाडूंचा एक प्रकारे संघ होऊ शकतो. आणखी कोणता संघ होऊ शकतो? आणखी कोणता तिन्ही पुरुष घ्यायचे आहेत आपल्याला? तर आणखी एक संघ काय होऊ शकतो? तर ए बी सी. आता बघा, ए बी सी आणि झेड हा संघ आपण बनवू शकत नाही, कारण जिथे सी आहे हे होऊ शकतं का? नाही, कारण जिथे सी आहे तिथे झेड राहू शकत नाही. अगेन ए बी सी आणि डब्ल्यू, अगेन हा सुद्धा संघ होऊ शकत नाही, कारण ज्या संघामध्ये बी आहे त्या संघामध्ये डब्ल्यू होऊ शकत नाही. म्हणून ए बी सी आणि काय, डब्ल्यू हा सुद्धा संघ होऊ शकत नाही. पण आणखी याच्यामध्ये एक संघ होऊ शकतो, तो म्हणजे ए बी सी आणि काय, वाय. मागच्या ह्याच्यात आपण ए बी सी वाय हा रद्द केला होता, बरोबर आहे ना? की मागच्या ह्याच्यामध्ये ए बी सी वाय हा घेतलाच होता, कारण वायची निवड करायची नव्हती आपल्याला. ही फक्त या एक्झाम्पलपुरती किंवा या उदाहरणापुरती ही काय आहे, कंडिशन आहे. लक्षात आलं का तुम्हाला? सो ही जी काही कंडिशन आहे ती या उदाहरणापुरतीच आहे. सो त्याच्यामुळे आपण त्याची काय केली नाही, परंतु याच्यामध्ये तुम्ही वाय घेऊ शकता ना. सो म्हणून याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे संघ बनवू शकता, ए बी सी आणि काय, यक्स, आणि ए बी सी आणि काय, वाय. सो दीज आर द टू, अशा प्रकारे दोन संघ तयार करणं काय आहे, शक्य आहे. सो म्हणून इथे तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2 होईल. ओके, सो जसं विद्यार्थी मित्रांनो, यू पी एस सीची ॲक्च्युअली पझल आहे, अशा पॅटर्न्समध्ये अजून आयोगामध्ये एम पी एस सीमध्ये कधी आलेलं नाही, पण असं सिलेक्शन पॅटर्न्स येऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, कारण फार महत्त्वाचं आहे. बँकिंग एक्झामिनेशन असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झामिनेशन्स असतील, यू पी एस सी एक्झामिनेशन्स आहेत, आणि अगेन अनेक राज्यांचे काही एक्झामिनेशन्स आहेत की त्याच्यामध्ये असे उदाहरण आहे. एम पी सीत राज्यसेवेत नाही आले, पण एम पी एस सीमध्ये असे सिलेक्शन्स बेस्ड उदाहरणं जे आहेत ते बाकी एम पी एस सी आणि त्याच्या समकक्ष अनेक अशा परीक्षा आहेत की याच्यामध्ये हे उदाहरणं विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या आपण काय काय केलं याच्यामध्ये. सो पहिले काय करायचं, जितके पुरुष महिला आहेत ते काय करायचे, इकडे मांडून घ्यायचे, ठीक आहे ना? जर आपण काय केलं याच्यामध्ये, फ्रेमिंग बघा, पझलचं एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला फ्रेमिंग कसं आहे ते. पुरुष आहेत काय, आहेत ए बी आणि काय, सी. महिला आहेत डब्ल्यू एक्स वाय आणि काय, झेड. मग कंडिशन्स वाचे आहेत. आता आपल्याला चार लोकांचं इन जनरल संघ बनवायचा, पण प्रश्न एक तिथे महत्त्वाचा आहे, कारण की कमीत कमी दोन, कमीत कमी दोन म्हणजे काय? सो एक तर दोन पुरुष असतील त्याच्यामध्ये, किंवा तीन पण असू शकतात. सो म्हणून दॅट इज नॉट की दोन, कमीत कमी दोन म्हणतो म्हणजे दोन नका घेऊ. कमीत कमी दोन म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त, ठीक आहे? हां, मग आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, चार खेळाडूंनी संघामधील सर्व खेळाडूंना एकमेकांशी खेळता आले पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये जे काही चार खेळाडू आहेत त्याला संघातल्या प्रत्येक खेळाडूसोबत काय केलं आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. ओके, हां, परंतु बी हा खेळाडू डब्ल्यू या खेळाडूसोबत खेळू शकत नाही. ओके, सो बी डब्ल्यू, मग इथे असं पण कॅन्सल केलं आहे. हां, देन आणखी काय त्यांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये, सी हा झेडसोबत खेळू शकत नाही, सी आणि काय झेडला कॅन्सल केलं, आणि काय डब्ल्यू हा खेळाडू वाय, आणि ज्या संघात वाय असेल त्यामध्ये डब्ल्यू असू शकत, म्हणजेच काय, एकाच संघात सी आणि झेड असू शकत नाही, एकाच संघामध्ये बी आणि काय डब्ल्यू असू शकत नाही, आणि एकाच संघामध्ये डब्ल्यू आणि काय वाय असू शकत नाही. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली प्रत्येकाला, ठीक आहे? मग आता याच्यानंतर आपण पुढे मूव अप होऊयात. मग आता लक्षात घ्या की असं चार लोकांचा आपण काय बनवलं आहे, संघ बनवला आहे. आता तो म्हणतो की वायची निवड झाली, ओके, पण बीची निवड काय झाली नाही. आता बघा, बीची निवड झाली नाही, हा निश्चित मुद्दा त्यांनी पहिला प्रश्न आहे. बी नाही झाला तर ए आणि सी तर राहतीलच,
कारण काय, कारण मिनिमम आपल्याला दोन, कमीत कमी दोन पुस्तक पाहिजे, तर ए आणि सी राहतीलच, आणि वायची निवड झाली म्हणून वाय पण राहिला. मग आता बघा इथे सरळ गोष्ट आहे, मग आता त्या संघामध्ये काय होऊ शकतं, ए सी. आता त्या संघामध्ये काय, आता वाय आहे म्हणून डब्ल्यू राहणार का, नाही राहणार. सी आहे म्हणून काय, झेड राहणार का, नाही राहणार. मग आता ए सी आणि वाय सोबत एकच व्यक्ती उरतो, तो म्हणजेच काय, यक्स. सो म्हणून उत्तर राहणार पर्याय क्रमांक दोन. देन प्रश्न क्रमांक बारा, जर बीची निवड झाली आणि वायची निवड झाली नाही तर संघात खालपैकी कोणत्या गटात खेळाडू असतील. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बीची निवड झाली आहे तो म्हणतो आणि वायची निवड काय झाली नाही. मग आता इथे हा पर्याय तिथेच रद्द होतो. यात तुम्ही बाकी पण काही फ्रेम करू शकता, पण ऑलरेडी समजा इथे त्यांनी बाकीच्या तीन पर्यायामध्ये ए बी सी आहेच, म्हणून जास्त डोकं लावायचंच नाही, ए बी सी घेऊनच घ्यायचं त्याच्यामध्ये, कारण त्यांनी तसंच ऑप्शन दिले. मग आता ज्याच्यामध्ये जर बी बी आहे त्यात डब्ल्यू असू शकत नाही, रद्द झाला आहे, हा पण ऑलरेडी कॅन्सल झाला. ज्यात सी आहे त्यात झेड असू शकत नाही, पण काय झालं, कॅन्सल झालं. म्हणून आपल्याकडे एकच पर्याय उरतो, ए बी सी आणि काय, यक्स. आणि नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे, जर तिन्ही पुरुष खेळाडूंची निवड झाली तर चार खेळाडूंचे किती संघ तयार करणे काय आहे, शक्य आहे. सो तिन्ही पुरुष जर झाले तर ए बी सी, आणि ए बी सी हे काय, तिन्ही पुरुष झालेत, मग आता याचा संघ करणं काय, मग ए बी सी आणि काय, एक्स, आणि ए बी सी आणि काय, वाय. बरोबर आहे ना? सो दोन संघ पॉसिबल आहेत. याच्यात आपण ए बी सी वाय नाही फ्रेम केला, कारण वायची निवड झाली नाही, असं या फक्त एक्झाम्पल पुरतं ती कंडिशन होती. इकडे जर का आपण पुढे आलो तर याच्यामध्ये किती प्रकारे संघ, तर तिन्ही ए बी सी ती गणना घेऊन आपण ए बी सी एक्स आणि ए बी सी वाय असे दोन प्रकारे आपण काय करू शकतो, संघ निर्माण करू शकतो. तर फार इंटरेस्टिंग अशी या टाईपची पझल्स होती ही. आता मी जसं म्हटलं की मॉडरेट लेवल, आधीपेक्षा आता आपण आपली लेवल वाढवत गेलेले. आपण येऊयात आपले हे जे काही 5-6 लेक्चर्स पझल्सचे होणार आहेत, यात आपण अशा डिफरंट पझल्स जे आहेत ते आपण डिस्कस करूयात, आणि त्यातनं आपण इन जनरल एक्झामच्या ओरिएंटेड आपण ॲप्रोच डेव्हलप करण्याचा काय करूयात, प्रयत्न करूयात. सो कळले प्रत्येकाला? ओके, हां, तर चला आता नेक्स्ट बघा. इमारतींच्या मजल्यांच्या रचनेवर आधारित कोडी. सो अगेन बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की एकतर हे असतं, आता आधीचं जे काही एक्झाम्पल होतं, ओके, तर या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण जर का बघितलं, यात काय असा सिक्वेन्स नव्हता, किंवा याच्या आधीच्या ज्या काही पझल्स आहेत त्यामध्ये सिक्वेन्सच्या पझल्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये दिवस वार वगैरे येतात ते सगळ्या सिक्वेन्सवर पझल आहे. आणि दुसरी म्हणजे या फ्लोअर्सच्या पझल, जे इमारतीचे मजले आहेत हेमध्ये पण काय सिक्वेन्स आहे. फक्त सिक्वेन्समध्ये आपण कसं वरती एक, नंतर दोन, नंतर तीन असं लिहितो, पण जेव्हा फ्लोअर बेस्ड पझल असते तेव्हा आपल्याला खालनं वरती जावं लागतं. खूपदा आपण याला जो पहिला जे लिहितो त्याला ग्राउंड फ्लोअर लिहितात, पण आपली ही जी काही पझल आहे हे जेव्हा आपण फॉर्म करतो तेव्हा याला एक लिहायचं. ओके, सो याला एक लिहायचं, म्हणजे तसं बघितलं तर फर्स्ट फ्लोअर हा जो सेकंड पोझिशन आहे तो त्याला आपण फर्स्ट फ्लोअर म्हणतो, पण आपल्या पझल आपल्या याच्यामध्ये पझल्स फ्रेम करताना याला एक सांगायचं आहे. सो या हा एक आहे, नंतर दोन, नंतर तीन, नंतर चार आणि काय, पाच. अशा प्रकारे ह्या काय होतील, तुमच्या पाच पझल्स होतील, ठीक आहे ना? सो 1, 2, 3, 4, 5. ओके, सो पाच पझल्स नव्हे, सॉरी, पाच फ्लोअर्स होतील, ठीक आहे. हां, मग आता हे जे पाच फ्लोअर्स आहेत मित्रांनो, या याच्यामध्ये आपल्याला विविध प्रोफेशनचे लोक आहेत त्यांना फ्रेम करायचं आहे. सो 1, 2, 3, 4, 5 अशा पाच फ्लोअरला आपण थोडं मोकळं लिहूया त्याच्यामध्ये. सो पाच फ्लोअर आहेत, मग त्याच्यामध्ये कोण आहे, मग इंजिनियर आहे, तीन प्राध्यापक आहे, की पूर्णपणे एक फक्त प्रापण लिहिलं तरी चालेल, आपण मी सांग जितकं शॉर्ट मेंटेन करायचं तितकं शॉर्ट मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न करू. इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर, IAS आणि आमदार, ठीक आहे. अशा प्रकारे हे केलेले आहेत आणि पाच फ्लोअर आहेत. ओके, मग आता काय, त्यांनी लिहिले की आपल्या IAS अधिकारी मित्राला भेटण्यासाठी प्राध्यापकाला वरच्या मजल्यावर जावे लागते. सो त्याचा जो काही IAS मित्र आहे, ओके, सो IAS मित्राला भेटण्यासाठी जो प्राध्यापक आहे हा प्राध्यापक वरच्या मजल्यावर जातो. ओके, तर मग म्हणजेच काय, की IAS जो आहे हा प्राध्यापकाच्या काय, वरती राहतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, वरती राहणं आणि एक्झॅक्टली वरती राहणं यासुद्धा काय आहेत, दोन भिन्न बाबी आहेत.
म्हणजे समजा प्राध्यापक 4 राहतो तर वरती काय राहणार, आय एस राहणार 5, पण जरुरी नाही आहे. समजा इन जनरल तिसऱ्या एक फ्लोअरला सुद्धा समजा प्राध्यापक राहत असेल तर इथे आय एस इथे सुद्धा राहू शकतो किंवा आय एस काय इथे सुद्धा राहू शकतो, बरोबर आहे. सो शेवटी 5व्या फ्लोअरला जरी आहे तरी तो त्याच्या काय वरतीच आहे, वरती म्हणजे एक्झॅक्टली वरती नाही, लक्षात घ्या, वरती आणि एक्झॅक्टली वरती याच्यामध्ये काय आहे फरक आहे. एक्झॅक्टली वरती म्हणजे त्याच्यात एकदम वरती, पण फक्त वरती म्हणजे काय यांच्यामध्ये कोणी असू सुद्धा शकतं. म्हणजे इथे जर समजा आय एस तुम्ही 5व्या मजल्यावर घेतला तर हा जो प्राध्यापक आहे हा 4थ्या 3र्या 2र्या किंवा 1ल्या कोणत्याही मजल्यावर राहू शकतो, ही पहिले लक्षात घ्या गोष्ट, ठीक आहे. सो अजून आपल्याला काहीच माहिती पडत नाही आहे, आपल्याला एवढं माहिती फक्त पडतं आहे की जो आय एस आहे, बरोबर आहे ना, सो आय एस जो आहे तो प्राध्यापकाच्या कुठेतरी वरती राहतो. यांच्यामध्ये कोणी आहे की नाही आहे हे आपल्याला माहीत नाही अजून. होऊ पण शकते की तो एक्झॅक्ट वरती राहतो, वरती म्हणजे एक्झॅक्ट वरती पण होऊ शकतो, किंवा तो आणखी त्याच्यामध्ये कोणीतरी आहे इथपर्यंत सुद्धा काय होऊ शकतो. लक्षात आलं? हां. मग आता बघा, डॉक्टरची सर्वांशी मैत्री आहे, बरोबर. सो डॉक्टरची जी आहे ती सर्वांशी मैत्री आहे. मित्रांना भेटण्यासाठी त्याला जितक्या वेळा वर जावे लागते तितक्याच वेळा डॉक्टरला काय यावे लागते, खाली यावे लागते. सो जितक्या वेळा डॉक्टर काय होतो, सो डॉक्टर जितक्या वेळा वर जातो ओके तितक्याच वेळा तो काय येतो, खाली येतो. याचा अर्थच काय आहे की डॉक्टर हा जो आहे हा याच्या मिडलमध्ये आहे, करेक्ट. सो इथे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला येईल की मग तू म्हणतो की हा जितक्या वेळा वरती जातो तितक्याच वेळा काय येतो, डॉक्टर खाली येतो. याचा अर्थच काय की डॉक्टर जो आहे तो मिडल फ्लोअरला मिडलमध्ये राहतो, म्हणजे आता मिडलमध्ये म्हणजेच काय, तो 3र्या फ्लोअरला राहतो. मग जे जे आलं ते इथनं काय करत जायचं, आपण कट करत जायचं, ठीक आहे. हां. नंतर काय, आमदार मित्राला भेटायला इंजिनियरला वरच्या मजल्यावर जावे लागते. आता अगा त्याचा जो काही आमदार मित्र आहे, सो एम एल ए जो आहे, सो त्याला भेटायला इंजिनियर जो आहे, बरोबर आहे ना, सो त्याला वरती जावं लागते. म्हणजेच काय की इंजिनियरच्या वरती काय राहतो, आमदार राहतो. आता आमदार एक्झॅक्ट वरती सुद्धा राहत असेल किंवा या दोघांच्या मध्ये सुद्धा राहत असेल अजूनही आपल्याला काही निश्चित माहिती पडत नाही आहे, पण आमदार इंजिनियरच्या फक्त वरती कुठेही फ्रेम झाला पाहिजे, ओके. आणि ज्याच्या वरच्या मजल्यावर प्राध्यापकाचा मित्र राहतो की इंजिनियरच्या, म्हणजेच काय, इंजिनियरच्या वरच्या मजल्यावर प्राध्यापकाचा मित्र, प्राध्यापकाचा मित्र म्हणजेच काय, आय ए एस. म्हणजेच काय बघा, सो आमदाराच्या वरती काय, आय ए एस राहतो. सो फ्रेमिंग कसं होणार, आमदार आणि आमदाराच्या वरती काय, आय ए एस. आता यांच्यामध्ये पण कोणी असू शकतो, आपण इथे काय म्हणू शकत नाही निश्चितपणे काय, बरोबर. यांच्यामध्ये पण काय, आय ए एस. पण आता 5च तर लोक आहेत, एक जण आला आहे आणि ते 2 जण वरती आहेत, सो आमदाराच्या वरती काय पाहिजे आपल्याला, आय ए एस पाहिजे, बरोबर आहे ना. सो आता हीच एक पोझिशन बनेल, बाकी दुसरी कुठली पोझिशन बनवू शकत नाही, कारण 5च फ्लोअर आहेत. प्राध्यापक आणि इंजिनियर हे 2 लोक आपल्याला खाली अरेंजसुद्धा करायचे आहेत, बरोबर आहे ना. सो प्राध्यापक आणि इंजिनियर जे आहे ते आपल्याला अरेंजसुद्धा करायचे आहेत. सो म्हणून दुसरं कुठला पॅटर्न पण असा आहे इथे जर का तुम्ही बघितला तर तो सूट होऊ शकत नाही, ओके. सो मग म्हणून इन जनरल बेटर वे काय होणार याच्यामध्ये, सो वरती इथे आय ए एस येईल, कारण इथेच फ्रेम होतं. आता बघा, आय ए एस वरती तर आय ए एस इथे आणि आमदार इथे येत असं तर फ्रेम करू शकत नाही आपण, कारण त्यांच्या खाली आपल्याला प्राध्यापक आणि इंजिनियर दाखवावे लागतील, तर हे होईल का, नाही. तर म्हणून यांच्यासाठी आता एकच पोझिशन उरते. सो ती एकच पोझिशन म्हणजेच काय आहे, तर ही एक पोझिशन म्हणजे वरती काय पाहिजे तुम्हाला, वरती इथे आय ए एस पाहिजे, ठीक आहे. आता वरती आय ए एस आला की मग आता आय ए एसच्या खाली कोण आहे, कारण आमदाराच्या वरती आय ए एस आहे ना, तर इथे कोण येणार, इथे येणार आमदार, बरोबर आहे. सो म्हणजेच काय, वरती आय ए एस आणि खाली काय आला, आमदार आला, ओके. आणि इकडे काय आहे, आता डॉक्टर ऑलरेडी आहे तर तिथे डॉक्टर, नंतर आमदार आणि वरती काय त्याच्या, आय ए एस, ठीक आहे. सो अशा प्रकारे हे फ्रेम होईल. मग आता उरतो प्रश्न प्राध्यापकामधला आणि इंजिनियरमधला, या दोघांमध्ये वरती किंवा खाली कोण आहे. तर आपण जर का इथे एक्झॅक्टली का बघितलं, ओके, तर या दोघांच्या मध्ये वरती कोणीच आपल्याला माहिती पडत नाही आहे, बरोबर ना. सो आपल्याला इथे वरती कोणीच माहिती पडत नाही आहे की इन जनरल दोघांमध्ये काय, कारण या दोघांनाच फ्रेम करावं लागेल, एक तर प्राध्यापक आणि काय इंजिनियर. तर मग आपण निश्चित सांगू शकतो, समजा इथे प्राध्यापक असेल तर इंजिनियर त्याच्या खाली असेल, पण निश्चित असं असेलच असं नाही आहे. प्राध्यापक इथे असेल तर होऊ शकतं की इंजिनियर काय असेल, इथे असेल, बरोबर ना. सो प्राध्यापक असेल तर इंजिनियर कुठे असेल, या इथे असेल, असं पण होऊ शकतं. आता बघा, सगळ्या गोष्टी ज्या काही पझल्सच्या आहेत त्या फ्रेम झालेल्या आहेत की नाही. हां, पहिलं काय त्यांनी मेन्शन केलेलं होतं, आय ए एस मित्राला भेटण्यासाठी प्राध्यापकाला वरच्या, बघा इथे इथे काय, इथे प्राध्यापक असेल तर आय एसला भेटायला वरती जाईल. अगेन डॉक्टर इक्वली सर्वांशी हे आहे तर तो काय मिडलमध्ये राहतो. अगेन आमदार मित्राला भेटायला इंजिनियरला वरच्या मजल्यावर जावे लागते. अगेन आमदार मित्राला भेटायला
म्हणजे इंजिनियर कुठेतरी असेल तर आमदार जर इथे आहे तर इथे त्याला भेटायला काय करावं लागेल, जावं लागेल. ओके, भेटायला इंजिनियरला वरच्या मजल्यावर जावे लागते की ज्याच्या वरच्या मजल्यावर प्राध्यापकाचा मित्र राहतो, आणि त्याच्या वरच्या मजल्यावर कोण राहतो, प्राध्यापकाचा मित्र राहतो. बरोबर आहे ना? सो प्राध्यापकाचा मित्र म्हणजे काय, सो म्हणजे आमदाराच्या वरती कोण राहतो, प्राध्यापकाचा मित्र म्हणजे आय एस राहतो, आय एस आमदाराच्या काय राहतो, वरती राहतो. बरोबर आहे? सो अशा प्रकारे ही पझल काय होते, फ्रेम होते. मग प्रॉपर अरेंजमेंट जर का आपण बघूयात तर कशी होईल, इंजिनियर ठीक आहे, इथे इंजिनियर होऊ शकतं, नंतर प्राध्यापक येस, नंतर थर्ड डॉक्टर, नंतर आय ए एस, आणि त्याच्यावरती आमदार. नाही, आमदार पाहिजे आणि त्याच्यावरती काय पाहिजे, आय ए एस. सर्वात वरती काय पाहिजे आपल्याला, निश्चितपणे आय ए एस पाहिजे. तर आता कारण आमदाराच्या वरती आय एस आहे, आय एसच्या वरती आमदार आहे का, नाही, आमदाराच्या वरती काय आहे, आय एस आहे. आणि इथे कुठेही आपण जर का बघितलं तर तिथे येतो आहे का, नाही, इथे आमदारवरती दाखवतो आहे, तर हे होईल का, नाही. आणि तसं बघा, आता आपण ही सगळी काय पझल काय केली, फ्रेम केली. बरोबर आहे ना? सो इतकं आपण सगळं फ्रेम करत गेलो, पण तुम्हाला शॉर्ट वेमध्ये मी तुम्हाला पहिले बेसिक वेसुद्धा सांगतो, त्याच्यासोबत तुम्हाला शॉर्ट वेसुद्धा सांगतो. सरळ बघा मित्रांनो, इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की काय, सो आय एस काय राहतो, वरती राहतो. आणि त्यांनी इथे मेन्शन केलं की इंजिनियरला वरच्या मजल्यावर जावे लागते, ज्याच्या वरच्या म्हणजे इंजिनियरच्या वरच्या मजल्यावर प्राध्यापकाचा मित्र राहतो, म्हणजे आय एस राहतो. पण एक बघा, आता समजा तुम्हाला लक्षात नाही आलं की आय एस प्राध्यापकाचा मित्र, पण त्यांनी भेटलं ना, इथे मेन्शन केलं वरच्या मजल्यावर म्हणजेच इंजिनियरच्या वरती कोण राहतो, आय एस राहतोय. इथपर्यंत लक्षात आलं का? मग आमदार सगळ्यातवरती राहू शकतो का, नाही राहू शकत. मग आमदारच इथे प्रत्येकामध्ये शेवटी काय दिला आहे, आमदारच दिला आहे प्रत्येक ऑप्शनमध्ये. तर ऑलरेडी तीन ऑप्शन रद्दच होतात, कारण आमदार सगळ्यातवरती नाही, कारण त्याच्यावरती पण कोणतरी आहे, ठीक आहे ना. सो तिन्ही पर्याय काय होतील, रद्द होतील. म्हणून आपल्याकडे एकच पर्याय उरतो, सो आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो, आणि हा एकच ऑप्शन म्हणजे तुमचं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक काय, चार. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट, सो तुमचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 4. ओके, सो लक्षात आलं प्रत्येकाला. ओके, हां, तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक तुम्हाला महत्त्वाचे की ज्या पोर्टलद्वारे मी तुमच्याशी आत्ता कम्युनिकेट करू करतो आहे, ते पोर्टल म्हणजेच काय की अनअकॅडमी, हे जे देशातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, याच्या याच्यामुळे मी इथे तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतो आहे. ज्यांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी मला चान्स दिला. आता आपण पूर्ण महिनाभर तुमच्यासोबत मी अशा प्रकारचे रोज वेगळेवेगळे कन्सेप्ट घेऊन येणार आहे आणि डिस्कस करणार आहे. त्यांचे काही पेड कोर्सेससुद्धा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला जी एस आणि सी सॅटचे असे, आणि पुढेसुद्धा मीसुद्धा तुम्हाला त्याच्या थ्रू गाईड करत राहील. तर त्याची एकदम नॉमिनल फीज आहे. तर पूर्ण तो माझा जो काही कोड आहे, सो माझा कोड आहे भूषण सी सॅट, हा माझा कोड आहे. याच्यावरनं तुम्ही वर्षभराचा फक्त 7,000 रुपये फी आहे, एका वर्षाची फी त्यांची फक्त 7,000 रुपये आहे. सो त्या 7,000 फीमध्ये, आणि त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही भूषण सीसॅट हा कोड माझा यूज केला आहे, त्याच्यामध्ये युजर नेम माझा जो कोड आहे हा जर का यूज केला, तुम्हाला 10% त्यामध्ये काय होऊ शकतं, डिस्काउंटसुद्धा भेटू शकतो. सो म्हणजे 7,000च्या ऐवजी तुम्हाला 6,300 हीच फी राहू शकते. किंवा तुम्हाला तीसुद्धा जास्त वाटत असेल तर तुम्ही याचे 3 महिन्याचे कोर्स, 6 महिन्याचे कोर्स, असे सुद्धा यांचे बरेच कोर्स आहेत. तर ते सुद्धा तुम्ही ॲज एन लावू शकता, आणि त्यातनं अनेक जी एसच्या सी सॅटच्या टेस्ट आहेत, त्यांचा तुम्ही इन जनरल त्याचा अभ्यास करून ते सोडवू शकता. ओके, सो दॅट्स ऑल. सो आता ही जी काय आपली टेस्ट, ही जी काय आपलं लेक्चर होतं, ते होतं पझल्स नंबर 3. याच्यामध्ये जी काही काठिण्य पातळी आहे ती मध्यम काठिण्य पातळी आपण यूज केलेली आहे. आणखी नेक्स्टसुद्धा जी काही पझल असेल, जी हे असेल आपली, तोसुद्धा मॉडरेट काठिण्य पातळी जी आहे, बरोबर ना, सो त्याच्यावरतीच आधारित असेल. सो ते सुद्धा आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये घेऊयात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.